चालू आहे बाजार भाव वगैरे? बाजार कडक चालू सध्या, कडक चालू आहे का बाजार? तर मंदीची दरी सुद्धा एक लाख पच्चीस च्या भावाचे दोन मागितले, अडीच लाखाला दोन, दूध आहे 14 लिटर दूध आहे, 125 ला एक, दिवसाला 14 लिटर म्हणजे 7-7 जाऊ पा घेतो दुसरं का दुसरं दुसरं जाऊ पा ओरिजिनल जाफराबादी? अच्छा, मग काय वाटतं किंमत तरी दिली नाही का? नाही दिली, काय म्हणतो शेवट? एक लाख एक 40 म्हणत, एकशे 41 म्हणत तुम्ही सव्वाला मागितले? लय भाव आहे म्हशीचा तरी, हा गिरायक नाही पाहत असं तरी एवढा भाव, माल बिनी गिरायक बिनी अशी गोष्ट आहे, बरोबर आहे, दोघी गोष्ट एक सोबत आल्या. अच्छा अच्छा, दुधाचे काय भाव चालू? दुधाचे 60-70 चालू. अच्छा, किती म्हशी घरी आपल्या? 15 म्हशी का? चोपडा तालुका. गाव कुठलं? चोपडा तालुका, जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. अच्छा, प्रॉपर चोपडा का? प्रॉपर चोपडा. अच्छा ओके, म्हशी मग सगळ्या गोठ्याच्या तबेल्या बंदिस्त आहे का बाहेर? बंदिस्त आहे का फिरस्ताय घरी? नाही. अच्छा अच्छा, गोठ्याचा आहे का? चालेल ठीक आहे. काय नाव आपलं? साहेबराव बंशी महाजन. साहेबराव बंशी महाजन, चालेल ठीक. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज 18 जून 2024 रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील म्हैस बाजार दाखवणार आहे. धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो. या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने गुजरातच्या ज्या जाफराबादी म्हशी त्या बघायला भेटतील. मित्रांनो, हा जो बाजार तुम्हाला दाखवतो आहे हा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हशींसाठी प्रसिद्ध असा एक नंबर असलेला बाजार आहे. तर हा जो पट्टा तुम्हाला दाखवतो मी इकडचा पट्टा, हा संपूर्ण पट्टा एक व्यापाऱ्यांचा पट्टा आहे, गुजरातच्या व्यापाऱ्यांचा जो मंडपवाला पट्टा आहे. याच्यानंतर अजून दोन पट्टे वेगवेगळे आहेत. आता थोडं सीझन डप आहे, अजून पुढच्या जुलै महिन्यापासून सीझन तेजीत लागेल. इकडे बघा तुम्हाला अशी क्वालिटीपासून तर हत्तीसारख्या म्हशी तुम्हाला संपूर्ण या बाजारात बघायला भेटेल. आता सध्या सीझन नसल्या कारणाने गिरायक पण कमी आहे आणि म्हशी पण कमी आहेत. मागील जवळपास 1.5-2 महिन्यापासून हा बाजार मंदीमध्ये, आता जुलै महिन्यापासून बाजार तेजीमध्ये येईल. ज्यावेळेस नवीन चारा येईल त्यावेळेस जंगलामध्ये चारा आल्यामुळे म्हशींचा परत बाजार भाव तेजीमध्ये येईल. तर आता जसा बाजार भरलेला आहे क्वालिटी वगैरे कशी हे तुम्हाला मी बाजारात दाखवणार आहे. आता जवळपास 3 टप्प्यामध्ये मित्रांनो बाजार भरतो, तर तुम्हाला तिघी पट्टा दाखवेल मी. शक्य झालं तर एका व्हिडिओमध्ये कव्हर करेल, नाही तर समजा 2 व्हिडिओ तरी दाखवेल तुम्हाला, 2-3 व्हिडिओ त्याच्यामध्ये कव्हर करून तुम्हाला दाखवेल. बाकी मित्रांनो, किमतीविषयी तुम्ही मला नेहमी विचारत असता की किमती वगैरे विचारत चला, किमतीची खूप मोठी तफावत पडत असते मित्रांनो. सांगायची किंमत वेगळी असते, द्यायची किंमत वेगळी असते, आणि जो सौदा झाला तो देखील आपल्याला समोरासमोर कळत नाही, कारण की हातामध्ये सौदा असतो. बेसे काय हे बेसे काय? नंबर 99 31 31 बोला ना, 21 पहिले से बताओ, 99 99 21 21 26 26 51 51 15 15. क्या नाम आपका? राजा. राजा, कितने पैसे आज आपके? अपने तो चार गाड़ी आती है भाई. चार गाड़ी आती है? हाँ. अभी कितनी है? अभी ये बचा है एक गाड़ी बची. ये क्या रेंज की पैसे? ये तो 70 को भी है, लाख को भी है. 70 जैसे वैसे बनेंगी, जैसे जैसे ग्राहक आएगा. अच्छा, 70 की भैंस की दूध की गारंटी क्या होगी? दूध की वाली 6-6 लीटर 6-6 लीटर एक टाइम का 6. हाँ, 70,000 वाली की. और जो 1 लाख की उसकी? एक का उसका 15 लीटर दूध. 15 लीटर दूध पूरे दिन का? ओके. मित्रांनो, म्हशीचं असं असतं, म्हशींचं एक ठराविक म्हणजे किंमत वगैरे तर सांगता येणार नाही, जशी क्वालिटी घेतली तशी किंमत असणार आहे. किंमत लय वाढवा सांगत असतात, पण जेव्हा सौदा होतो ना सौदामध्ये खूप काही कमी करता येतं, फक्त दलाल चांगला पाहिजे आपल्या फेवरचा. आता बघा, हा मार्केट भरलेला आहे इकडे. थोडं कस्टमर कमी दिसतंय,
हा नाही तर पूर्ण पट्टा तेजीमध्ये तुम्हाला जसं जुलै आणि ऑगस्टमध्ये दाखवेल, तुम्हाला बघायला भेटेल की बाजार कसा भरतो असं. आता आपण जवळपास 3 वर्षापासून मार्केटमध्ये, तर त्या गोष्टीचा आता थोडा अनुभव येऊन गेलेला आहे की मार्केट तेजीमध्ये कधी असतं, मंदीमध्ये कधी असतं. आता मागील महिन्यापासून मार्केट हे मंदीमध्ये होतं, महिना दीड महिन्यापासून, कारण की उन्हाळ्यामध्ये चारा नसतो आणि उन्हाच्या म्हशी देखील आणत नाही जास्त गरमीमुळे. पण आता पावसाळ्यामध्ये नवीन चारा येईल जंगलामध्ये शेतामध्ये, तर त्यानुसार म्हशी वगैरे आणत असतात. आता हा दिनेश भाऊ आहे, याच्या म्हशी ज्या असतात त्या सगळ्या जंगलच्या म्हशी असतात चरणाऱ्या. याच्याकडे जी किंमत वगैरे असते ही पण क्वालिटी बघूनच किंमत असते. हे बघा, जशी क्वालिटी असेल तशी किंमत राहील. हे बघा, इकडे सौदा चालू आहे. मित्रांनो, या सौद्यामध्ये तुम्ही बघू शकता तर तिकडे शेतकरी साईडला होता, दलालचा आणि व्यापाऱ्याच्या मध्ये सौदा चालू होता. कारण की हा सौदा ओपन नाही करत, ते ओपन झाल्यावर मध्ये म्हशीची किंमत सगळ्यांना कळते, त्यामुळे ओपन नाही करत, कोणी कितीला मागितले काय मागितलं असं. तर त्यामुळे हा जो सौदा होतोय अगोदर दलालने सांगून दिलेलं असतं शेतकऱ्याला की हा सौदा एवढ्या एवढ्यामध्ये होईल, त्याच्यानंतर मध्ये तो सौदा होत असतो. शेतकरी सांगून देतो की मला ही माहिती एवढ्यापर्यंत पाहिजे, त्यानुसार तो सौदा करत असतो. बघा म्हशी वगैरे आहे, तशी क्वालिटी नाही दिसते आज, क्वालिटी वगैरे एवढी खास नाही आहे बघू शकतात. कारण या म्हशी ज्या आहे मित्रांनो, या म्हशी जंगलामध्ये चरणाऱ्या म्हशी आहेत, आणि ज्या गोठ्याच्या म्हशी असतात त्यांची देखील तुम्हाला क्वालिटी मिळते. तिकडे तिकडे जाईल त्या दुसऱ्या मार्केटमध्ये, तिकडे तुम्हाला ती देखील क्वालिटी दाखवतो मी त्या म्हशींची. आता इथं ज्या म्हशी दिसत आहेत, या म्हशी जाऊप्याने चौथ्यापासून पुढच्या आहेत, तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा म्हशी त्या. हे बघा, एवढ्या खास नाही पाय तशा, पण जशी म्हैस असेल मग तशी किंमत असेल मित्रांनो. जर तुम्हाला चांगली म्हैस घ्यायची तर चांगली किंमत देखील मोजावी लागेल. हे बघा, हा पूर्ण पट्टा बाजार, हंदीचा बाजार आहे सध्या. चला आता तुम्हाला तिकडे थोडं शेतकऱ्यांचा बाजार घेऊन जातो, तिकडे काय काय ते पण दाखवतो. मित्रांनो, आता बघा हा जो पट्टा इकडचा, हा पट्टा तेजीमध्ये पूर्ण असतो, हा संपूर्ण पट्टा तेजीमध्ये पूर्ण भरलेला असतो. इकडे हाय बघा, कुंड्यावरती पण तुम्हाला म्हशी बघायला भेटणार नाही, तिकडे बघा पुढे पण नाही येत. म्हणजे जो परिसर आहे हा परिसर खूप मोठा आहे म्हशींच्या बाजाराचा, आणि म्हशी देखील सीझनमध्ये तेवढ्या येत असतात, कारण की गिरायक देखील तेवढं येत असतं. म्हणून आता सध्या कसं आहे, म्हशी बी नाही आहे गिरायक बी नाही आहे, मग त्यामुळे बाजार थोडा मंदीचा दिसतो आहे. आता जुलै महिन्यापासून पुढचे बाजार तेजीचे असतील, जुलै म्हणा किंवा ऑगस्ट म्हणा. हे बघा, पूर्ण बघा इथपर्यंत म्हशी असतात, इकडे देखील म्हशी असतात, इकडे असतात म्हशी. हे बघा, तुम्हाला एक फक्त बाजार दाखवायचा आहे. किमतीचं मित्रांनो असं आहे, तुम्ही समोर या, किमतीमध्ये फरक, म्हणजे किमतीमध्ये खूप फरक पडतो. तर सांगायला गेलो सांगायची किंमत काहीच असते, द्यायची काहीच असते. मित्रांनो, आता मी तुम्हाला तिकडे चांदणीचा बाजार दाखवला, आता इकडे बघा गाडीच्या म्हशी आहेत. इकडे जी क्वालिटी ना, ही क्वालिटी एक नंबर असते. तबेल्याच्या गोट्याच्या म्हशी असतात. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमादाची धावण ना, ही लय पॉवरफुल धावण असते. बघा तुम्ही एकदम ओरिजिनल जाफर, 100% जाफर. हे बघा एक नंबर धावण असते, डाय गोट्याची धावण असते, एक नंबर क्वालिटी असते. बघा तुम्ही हत्तीसारख्या म्हशी असतात. जर तुम्ही बाजारात केव्हाही आले, कोणालाही विचारा सोमादाची धावण कुठे, तर तुम्हाला इकडे बरोबर पोहोचवतील ते. गिर गायचा बाजारच्या मागे बाजार आहे हा. हे बघा म्हशी बघा,
आता हाईट लेंथ वगैरे सगळ्या गोष्टी बघा तुम्ही मशीनचं माप बघा. आता तुम्हाला जे मी अगोदर मशी दाखवलं त्यांच्यामध्ये ना मशीनमध्ये फरक बघा. बच्चे पण बघा, बच्चे पण तशीच बघा, बच्चे पण तशीच. आता थोडं मागून दाखवतो तुम्हाला मी क्वालिटी. मित्रांनो, जो बाजारात तुम्ही येत आहे आपल्या चॅनल मार्फत, तर यांना सांगा असं मला यांना की तुम्ही आपल्या चॅनल तो आले आहेत. यूट्यूबवर पाहिलं होतं आकाश भाऊ यांचं चॅनल, तेव्हा आम्ही आलो इकडं. असं म्हणजे त्यांना वाटेल की काहीतरी व्हिडिओ काढण्याचा फायदा होतो आहे, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला पुढे माहिती देत राहतील मशीनबद्दल. मोबाईल नंबर देत नाही मित्रांनो, त्यांचा मग अशी मागे एक दोनदा मोबाईल नंबर दिला होता मी, खूप कॉल केले त्यांना, काही विनाकारण देखील कॉल गेले होते. त्याच्यामुळे ते सध्या मोबाईल द्यायला नंबर द्यायला कंटाळा करता, की ते सांगतात की मोबाईल नंबर नका टाकू, डायरेक्ट अशी दहा नंबर तुम्ही दाखवून द्या. मित्रांनो, म्हशीच्या किमती इथे लाखापासून पुढे असतील. इथं लाखाच्या आजची एकही म्हैस दिसत नाही आहे. तुम्हाला अनुभव असेल तुम्ही म्हशी घेत असाल तर म्हशीची क्वालिटी बघून तुमच्या लक्षात येऊन जाईल की लाखाची आतली एकही म्हैस नाही, सगळ्या लाखाच्या वरच्या म्हशी आहेत. लाख, दीड लाख, पावणे दोन लाख अशा म्हशी मित्रांनो इथं. दुधाची गॅरंटी देखील तशीच असेल. खानदेशी यूट्यूब चॅनल येणार, खानदेशी फार्मर, खानदेशी फार्मर कॉलर येणार. मी तुम्हाला आला, हा का, मी पाहतो ना. कुठून पाहते तुम्ही? वाडी भोकर, वाडी भोकर. थोडं मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही, मंदीमध्ये चालू सध्या बाजार. ज्यावेळेस आहोत शेतीमध्ये येईल त्यावेळेस अजून क्वालिटी एक नंबर येईल. हे बघा, हे बघा क्वालिटी. मंडपच्या क्वालिटीपेक्षा इकडची क्वालिटी थोडी वेगळी असते. इकडे गोठ्याच्या म्हशी असतात, तिकडे दंगलच्या म्हशी होत्या बऱ्यापैकी. तुम्हाला दोघे दाखवले मी, फक्त किमती वगैरे काय सांगितलं नाही पाहिजे तशा, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक म्हशीची किंमत वेगवेगळी असते. इकडे बघा, इकडे खाली संपूर्ण काहीच नाही. इकडे बघा मित्रांनो, खूप मोठ्या पट्ट्यामध्ये बाजार आहे.